मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर. एम पी एस सीचा निकाल पुन्हा जाहीर करावा आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आलेली आहे. राज्य शासनाच्या सेवेत असलेले अधिकाऱ्याची राज्य सेवा परीक्षेच्या निकालामध्ये पुन्हा त्याच पदावर किंवा त्यापेक्षा कमी दर्जाच्या पदावर निवड झालेली आहे, त्यामुळे ही पदे रिक्त राहिल्याने अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असल्याने राज्यसेवा परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर करा या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, बघूया याबद्दलची सविस्तर माहिती. राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांची राज्यसेवा परीक्षेच्या निकालामध्ये पुन्हा त्याच पदावर किंवा त्यापेक्षा कमी दर्जाच्या पदावर निवड झालेली आहे, त्यामुळे ही पदे रिक्त राहिल्याने अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असल्याने राज्य सेवा परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर करा या मागणीने जोर धरलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अशा आशयाचं निवेदन देण्यात आलेलं आहे. बरेचसे उमेदवार त्याच पदावर लागलेले आहेत किंवा त्यापेक्षा खालच्या दर्जाच्या पदावर त्यांची निवड झालेली आहे. परिणामी ते पद तेथे रिक्त न राहिल्याने त्याच्या खालच्या उमेदवारांना तेथे संधी मिळालेली नाही आहे, त्यामुळे ही मागणी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग नुकताच राज्यसेवा परीक्षा 2019 निकाल लावताना 420 अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली. यामध्ये सुमारे 30 जण सध्या राज्य शासनाच्या सेवेत विविध पदावर कार्यरत आहे. तर मित्रांनो, या 30 जणांनी जर ते पद सोडलं असतं तर कदाचित खालच्या किंवा त्याच्यानंतर जे आहेत त्या उमेदवारांना तिथे संधी मिळाली असती. राज्य सेवेत कार्यरत असताना वर्ग बमधून वर्ग अमध्ये जाण्यासाठी तसेच वर्ग एकमध्ये उपजिल्हाधिकारी पद मिळवावे म्हणून अनेकजण परीक्षा देतात, मात्र त्यामध्ये प्राधान्यक्रम केवळ वरच्याच पदांसाठी देता येईल असा नियम एम पी एस सीने केला नाही, त्यामुळे अनेकांचे नुकसान तिथे झालेलं आहे. या निकालात वर्ग बचे अधिकारी पुन्हा याच गटात उत्तीर्ण झाले आहेत, त्यामुळे ते हे पद स्वीकारणार नाहीत. तसेच वर्ग अच्या अधिकाऱ्यांना वर्ग बमध्ये निवड झालेली आहे, त्यामुळे ते जुनी नोकरी सोडून या पदावर रुजू होणार नसल्याने ही 2019 भरतीतील ही पदे रिक्तच राहणार आहेत, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे तिथे नुकसान होणार आहे, त्यामुळे ही मागणी करण्यात आलेली आहे. एम पी एस सी स्टुडंट राईट्सचे प्रतिनिधी महेश बडे म्हणाले, या निकालात किमान 30 अधिकारी पुन्हा त्याच पदावर किंवा कमी दर्जाच्या पदावर नियुक्त झालेले आहेत, त्यामुळे या जागा रिक्त राहतील. एम पी एस सीने या तांत्रिक बाबी समजून घेऊन एकही जागा रिक्त राहणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे, त्यामुळे हे पुरुष नियुक्त झालेले अधिकारी वगळून राज्य सेवेचा पुन्हा सुधारित निकाल जाहीर करावा अशी मागणी मित्रांनो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आलेली आहे. कितपत या मागणीला यश येतं ते बघणं खूप गरजेचं आहे. महत्त्वाची माहिती ती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे, नक्कीच आपल्याकरता ती उपयुक्त असेल. धन्यवाद.